चिंतेकथाचे आमदारांकडून वारंवार असा आरोप होतोय की उद्धव ठाकरे आमदारांना भेटत नव्हते, ते राष्ट्रवादीच्या नेत्यांचं किंवा काँग्रेसच्या नेत्यांचं जास्त ऐकत होते. त्या काळात तुम्ही उद्धव ठाकरेंशी कसा संवाद साधत होतात, तुम्हाला तो ऍक्सेस होता का, तुम्ही भेटू शकत होतात का, किंवा त्यानंतर त्यांची स्टाईल बदलली का उद्धव ठाकरेंची? उद्धवजी ठाकरे साहेबांचं मागाशी सांगितलं आम्ही, जी सार्वजनिक काम हिताची गोष्टी होती, आम्हाला असं कधीच झालं नाही की आम्हाला आम्ही भेटीची वेळ मागितली आणि मिळाली नाही. त्यामुळं आम्हाला तर अडचण कधी आली नाही. आता बाकीच्यांना ती अडचण आली का ते कारण होतं हे त्यांनाच माहीत. आणि उद्धवजी ठाकरे साहेब पहिल्यांदाही भेटत होते आणि आजही भेटतात आम्हाला. आणि योगायोगाने काय झालं, कोरोनाचा काळ होता त्यावेळेस आणि उद्धव साहेबाचा आपल्याला माहिती आहे सात स्टेन आहेत उद्धव साहेबाच्या, आणि तशा परिस्थितीमध्ये सुद्धा एक माणूस राज्याचा प्रमुख म्हणून काम करतोय, त्याच्यानंतर पुन्हा ते मनक्याचं ऑपरेशनच्या काळात फक्त काही दिवस आता आपण समजू शकतो ना साहेब, ते अपरिहार्य कारण आहे, त्यावेळेस थोडी अडचण त्यांची झालीच होती. त्यांचा एक आरोप होता की राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आणि काँग्रेसचं जास्त ऐकायची आपल्या पक्षातल्या आमदारांपेक्षा, तसं पक्षाचा प्रमुख कसं ऐकलं दुसऱ्याचं, साधा विषय. शेवटी त्यांना उद्धवजींना पण स्वतःचा पक्ष होता, तो पक्ष वाढवायचा होता, शेवटी एकाच साठी करायचं होतं त्यांना तरी असं मला वाटत नाही.